भाजपशी डील झालं असतं तरी आता मुख्यमंत्रीपद सोडावंच लागलं असतं असा युक्तिवाद शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक पेसरकर यांनी उद्धव ठाकरेंबाबत केलाय. पक्षप्रमुखांनी आश्वासन दिलं होतं ते शिंदे आता मुख्यमंत्री झाले असताना विरोध का केला जातो असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांना केलाय. काय तुमच्या भावना भडकवल्या जात आहेत त्या कितपत योग्य आहेत याचा विचार करा. कारण जो मनुष्य आज मुख्यमंत्री झालेला आहे त्याला तुमच्या पक्षप्रमुखांनीच आश्वासन दिलं होतं की तुम्हाला मी मुख्यमंत्री करतो आणि बाळासाहेब असे होते की दिलेलं आश्वासन कुठल्याही परिस्थितीमध्ये ते पूर्ण करायचे. मग एकतर आश्वासन पूर्ण केलंच नाहीच परंतु ते स्वतः तुमच्याकडे आले आणि तुम्हाला सांगितलं की तुम्हीच मुख्यमंत्री रहा परंतु आम्हाला हिंदुत्वाबरोबर जायचं आहे. त्याला तुम्ही का ऐकला नाही आणि तुम्ही हिंदुत्वाबरोबर का गेला नाही हा सुद्धा प्रश्न आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे